मी नेहमी म्हणतो की आपण काय केलेलं आहे की आपण एक कबरी बांधलेलं आहे स्वतःसाठी, 500 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट, 2000, 5000. श्रीमंत माणसांच्या कबरी जास्त मोठ्या. स्क्वेअर फूटमध्ये आपण राहतो, आपल्याला ते आनंदच माहिती नाही आहेत. मी आत्ता बोलत असताना सरांशी की गावाला गेल्यानंतर अंगणामध्ये नुसती सतरंजी आणि आभाळ बघत असं झोपलेलं, तुम्हाला आभाळ माहिती आहे का? निदान आज इथं आला तुम्हाला एवढं आभाळ दिसतं, पण आपल्याला एवढंच आभाळ दिसतं रे. आभाळ फार मोठं आहे याच्यापेक्षा. प्रत्येकाच्या वाट्याला इथं काय, तुमच्या खिडकी एवढं आभाळ आलेलं आहे. कुठले पक्षी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार? विहरायचं असतं असं मोठं उंचावर उडायचं असतं असं म्हणतात का? कुठे माहिती आहे तुम्हाला काय उंच दिसतंय इथे? काहीच बात नाही. सतत आपण आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मला एकदा ते वाचत असताना इतकं भरून आलं. खूप मोठा पाऊस आल्यानंतर ही छोटी छोटी पाखरं ती वळसडीला बसतात, पण गरुड मात्र त्या ढगांच्या वर जाऊन विहरत असतो, त्याला पावसाचा त्रास होत नाही. त्या ढगाच्या पुढं जाऊन वर जाऊन तुम्ही विहरायला शिकायला पाहिजे. हे मी कुठेतरी वाचलेलं आहे, माझं नाही आहे. ज्याची त्याची पोच त्याला मिळावी. पण हे कुठेतरी वाचल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की मी असा कुठेतरी ढगांच्या वर, कदाचित नसेल, मी आधीच मी वळचणीला असेल, पण ती वृत्ती असायला पाहिजे. ते करावं असं वाटणं फार गरजेचं आहे. इथून तुम्ही नेमकी फॅकल्टी, मी मगाशी सरांना, मी फार अतिशय इग्नरंट माणूस आहे, आय एम ॲब्सोल्युटली इग्नरंट, इट्स नॉट पॉसिबल फॉर मी टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश, आय डोंट हॅव दॅट वोकॅबुलरी अँड फ्लुएन्सी, सो प्लीज पार्डन माय इग्नरन्स. ओके, हे मी एवढं पाठ करून आलेलो आहे, त्यामुळे याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही.